आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातली ही अपडेट आहे. हल्लेखोरांना मुंबई क्राईम ब्रांचनं आता कोर्टात आणलेलं आहे आणि 16 तारखेला मुंबई क्राईमनं गुजरातमधून या आरोपींना अटक केलेली होती. 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती आणि 10 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज कोर्टात त्यांना पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे आणि थोड्याच वेळात सुनावणीला सुद्धा सुरुवात होईल. मुंबई क्राईम ब्रांच अधिकारी आता पोलीस कोठडी सुद्धा मागणार आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण. सध्या आपल्यासोबत आहेत निखिल. महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचने आता कोर्टात आणल्याचं सध्या समजतंय. नक्कीच गौरी, पाहायचं झालं तर विकी गुप्ता आणि सागर पाल अशा या दोन आरोपींची नावं आहेत आणि या दोन आरोपींना गेल्या 16 तारखेला कोर्टामध्ये पहिल्यांदा प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं. त्यावेळी 10 दिवसाची पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली होती कारण सलमान खान याच्या घराबाहेर हा गोळीबार झालेला होता. त्यानंतर संपूर्णपणे चौकशी आहे ती पोलिसांना क्राईम ब्रांचला करायची होती, त्यामुळे 10 दिवसाची पोलीस कोठडी त्यांनी मागितली. त्यानंतर आज पुन्हा त्यांना जी पोलीस कोठडी संपते त्या आधी या ठिकाणी कोर्टात घेऊन आणण्यात आलेलं आहे. पोलीस वाढवून ही जी पोलीस कोठडी आहे ते मागणार आहेत कारण अजून देखील पूर्ण तपास हा झालेला नाही आहे. विविध अँगलनी पोलीस हा तपास करत आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत त्या या आरोपींकडून उकळण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे, परंतु त्याचा मेन सूत्रधार कोण आणि या म्हणजे याच्या मागे नक्की मोटिव्ह कसा आहे, कशी प्लॅनिंग करण्यात आली, या संपूर्णपणे गोष्टी आहेत त्या देखील पोलिसांना तपासायच्या आहेत. त्या अनुषंगानेच पोलीस आज ह्या ठिकाणी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर नक्कीच माननीय न्यायालयाचं या सगळ्यामध्ये काय म्हणणं आहे, पुढे पोलीस कोठडी वाढवत आहेत का की या संपूर्ण आरोपींना जेल कस्टडी होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच निखिल, या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती.